कसं पाहता? मी खरं म्हणजे हा विषय निश्चितपणानं ह्या विषयावर बोलणं हे, कारण हा पक्षांतर्गत विषय, या पक्षांतर्गत विषयावरती आपण बोलू नये म्हणून आमचे नेते आमदार डॉक्टर विश्वजीत कदम आणि राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की भाजप अशा पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये महाविकास आघाडीचे अन्य उमेदवार असतील त्यामध्ये फूट पाडू इच्छिते, आणि त्यातून जर का फूट पडली तर इथं काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धोका होऊ शकतो, आणि पर्यायानं लोकसभेला आपण इथं जो विजय झाला तो विजय हा काँग्रेसच्या एकसंगतेचा होता, त्यामुळं आम्ही त्याबाबत निश्चितपणानं गंभीर आहोत, नेते गंभीर आहेत, आणि तुम्ही पाहाल की आम्ही ही येणारी निवडणूक एकजुटीनं एकसंगपणानेच लढवू आणि इथं महाविकास आघाडीचा उमेदवार विजय होईल यात शंका नाही. 2024 निवडणूक विधानसभेची तुम्ही लढवणारच आहात का, यावर ठाम आहात का? मी ही निवडणूक निश्चितपणे लढवणार आहे आणि मी महाविकास आघाडीचा उमेदवार असेन यात शंका नाही, कारण गेल्या वेळेला माझा थोडक्यात झालेला जो निसर्गाचा पराभव असेल आणि त्यानंतर 10 वर्ष मी सातत्यानं जनतेच्या सेवेत असेल, पक्षाच्या माध्यमातनं जे काही आंदोलनं असतील, जवळपास 300 पेक्षा अधिक आंदोलन आणि मोर्चे या माध्यमातनं मी लोकांच्या प्रश्न घेऊन लढतो आहे, आणि त्यामुळं मला खात्री आहे की त्या ठिकाणी उमेदवारी मिळायला अडचण होणार नाही. परंतु त्या ठिकाणी माननीय श्रीमती जयश्री वहिनी यांच्याबद्दल मला आदर आहे. आम्ही एका कॉलनीमध्ये अनेक वर्षे राहतो आहे, मदन भवन हे आम्ही लहानपणी खेळलेलो आहे, त्यामुळं आमच्यामध्ये कुणीही अशी कुठेही कौटुंबिक किंवा पक्षीय कटुता होऊन देण्याबाबतीतले वक्तव्य करू नयेत, आणि यासाठी कुठेही भारतीय जनता पार्टीला फायदा होईल असं आम्ही होऊ देणार नाही, एवढं भाई देतो. उमेदवारी जर नाही मिळाली तर अपक्ष लढवण्याची? नाही, मी सांगितलं की जर तरचा हा प्रश्न आहे, मला 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 खात्रीच आहे. पाटलेंनी सांगितले की जर उमेदवारी त्यांना नाही मिळाली त्यांनी अपक्ष करतो म्हटलं, त्या पद्धतीने तुम्हाला पण उमेदवारी जरी मिळाली तर तुम्ही तयारी केली का अपक्ष? मी महाविकास आघाडीचाच उमेदवार असेल याबद्दल मला आत्मविश्वास. त्यांनी असं सांगितलं की बंद खोलीमध्ये आमची चर्चा झाली होती की ह्यावेळेला मला द्या शब्द दिला होता, तर दिलेला शब्द पृथ्वीराज पाटील यांनी पाळावा आणि मला मी उभा राहिले, मला मदत करावी, चर्चा झाली होती नाही यासाठी? चर्चा झाली का? मी ह्या प्रश्नावरती मी योग्य वेळेला योग्य ठिकाणी निश्चित बोलेन, एवढं ह्या ठिकाणी सांगतो. धन्यवाद, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.